असं कोण करतं? व्यापारी लोकांना पुढे उभं राहून करावं लागतं. मागच्या याच्यातून आम्ही आत्ता वर आलेलो आहे, आता परत लॉकडाऊन आलाय, आम्ही सहन करू शकत नाही. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत, तर वीकेंडला 2 दिवस लॉकडाऊन असेल असे जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र रायगड जिल्ह्यात इतर दिवशी देखील लॉकडाऊन सारखी अंमलबजावणी सुरू झाल्याने व्यापारी वर्ग संतापला आहे. ठाकरे सरकारने फसवणूक केल्याची भावना त्यांच्यात व्यक्त होत आहे. त्याविरोधात मंगळवारी खारघर आणि कळंबोली, तर बुधवारी नवीन पनवेलमध्ये व्यापाऱ्यांनी आंदोलन केले आणि ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी केली. राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व प्रकारची दुकाने व मॉल्स बंद ठेवण्यास सूचित करण्यात आले आहे. 30 एप्रिल पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. यातून वैद्यकीय तसेच अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. आधीच पहिल्या टाळेबंदीमुळे त्रस्त झालेल्या दुकानदारांनी मंगळवारी सकाळी आपली दुकाने सुरू केली, पण काही तासातच दुकाने बंद करण्यासाठी शासकीय कर्मचारी पोलीस बाजारात फिरू लागले. त्यामुळे व्यापारी प्रचंड नाराज झाले. किमान सकाळी 8 ते 3 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यायला हवी असा सूर ऐकवास मिळत होता. वीकेंडची टाळेबंदी असताना उर्वरित दिवसात दुकाने का बंद करायची असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अशा पद्धतीने लॉकडाऊन लावणे योग्य नसल्याचे सांगून व्यापारी वर्गाने या लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. या लॉकडाऊनच्या विरोधात खारघर आणि कळंबोलीतील व्यापाऱ्यांनी मंगळवारी, तर नवीन पनवेल येथील नवीन पनवेल व्यापारी संघाच्या वतीने बुधवारी आंदोलन केले. प्रशासनाने आतापर्यंत सांगितलेल्या सर्वच नियमांचे पालन आम्ही केले आहे व करीत आहोत, मात्र लॉकडाऊनमुळे प्रचंड आर्थिक संकट येईल, त्यामुळे शासन व प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. यावेळी नवीन पनवेल व्यापारी संघाचे अमित धुमाळ, विक्रम भाई, सुमित धुमाळ, सुरेश कुमावत यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.